नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पन्नास गुणांची आहे आणि वेळ हा दोन तासाचा देण्यात ता आलेला आहे विभाग एक गद्य प्रश्न पहिला पुढील उतारा वाचा आणि सूचनानुसार कृती करा दोन मार्कांसाठी आहे बघा या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे आपण अगोदर उतारावर एक नजर टाकून घेऊ तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच हा उतारा आहे बघा आधारित प्रश्न पहिला प्रश्न कृती क्रमांक एक पाठाच्या आधारे पुढे दिलेल्या गोष्टींचे उपयोग लिहा एक लहान लहान खड्डे उत्तर वारल्यांची कोंबड्या हीच खरी संपत्ती असते त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून लहान लहान खड्डे करून ते पाण्याने भरून ठेवतात त्यांची संवेदनशीलता यातून दिसून येते दुसरे सारवलेला ओटा वारल्यांच्या घराभोवती घराला लागून एक ओटा केलेला असतो ते तो सारवता बचण्या उठण्यासाठी याचाच उपयोग करतात कृती क्रमांक दोन आकलन कृती दोन मार्कांसाठी गटात न बसणारा शब्द शोधून लिहायचा आहे बघा वाडा बंगला महाल खोपट गटात न बसणारा शब्द आहे खोपट आणि दुसरा आहे बाज माची ओटा आराम खुर्ची गटात न बसणारा शब्द आहे आराम खुर्ची दुसरा प्रश्न लिहा एक ढकलली तरी कोसळून पडतील अशी वारल्यांची खोपटी होती कारण पळून नेण्यासारखे वारल्यांकडे काहीही नसल्याने खोपटी भक्कम करण्याची गरजच नसेल कृती क्रमांक तीन व्याकरण कृती एक मार्कासाठी पुढील शब्दांना कंसातील प्रत्यय जोडून पूर्ण रूपे लिहा बघा खोपटे आणि कंसात आहे ना त्यावरून पूर्ण रूप होतं खोपटांना दुसरे आहे लाकूड कंसात आहे चा लाकडाचा दुसरे पा सहसंबंध लक्षात घेऊन उत्तरे लिहा एक मार्कासाठी झोपणे झोपाळू लाजणे लाजाळू दुसरे गाव गावकी माणूस माणुसकी कृती क्रमांक चार स्वमत लिहा लेखिकांनी वारली लोकांच्या घराचे जे दर्शन घडवले त्याबद्दल तुमचे मत लिहा उत्तर आपलेच देशबांधव हे किती हलाकीत राहतात सर सांगत होते अजूनही अनेक ठिकाणी ही स्थिती आहे मनात आले त्या खोपट्यांना घर तरी म्हणता येईल का घर म्हटल्यावर जे जे डोळ्यांसमोर येते यापैकी काहीही त्या खोपट्यात नव्हते आपले सरकार त्यांच्याकडे का दुर्लक्ष करते त्या वारल्यांच्या मुलाला साधी चहापूड आणण्यासाठी तीन मैल अंतरावरील दुकानात तंगडतोड करीत जावे लागते विभाग दोन पद्य प्रश्न दुसरा अ पुढील कवितेच्या आधारे कृती करा आपण कविता वाचून घेऊ गोधडी ही कविता आहे आणि हिच्यावर आधारित प्रश्न पाहू कृती क्रमांक एक आकलन कृती आकृती पूर्ण करा गोधडीची वैशिष्ट्ये फक्त चिंध्यांचा बोचका नसतो बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर मायेलाही उप देणारे आणि चौथे वैशिष्ट्य आहे आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर कृती क्रमांक दोन आकलन कृती आकृती पूर्ण करा एक मार्कासाठी आईने गोधडीत शिवलेल्या वस्तू कोणत्याही दोन वस्तू लिहायच्या आहेत एक आईच्या लुगड्याचे पटकूर आणि बाबांच्या कोपरीच्या बाया दुसरे काय ते लिहा एक मार्कांसाठी मामाने भाच्याला घेत घेतलेला जीर्ण कुडता दुसरे माहेराहून आईने आणलेले लुगड्याचे पटकूर कृती कुर। क्रमांक तीन सौंदर्य कृती गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर असते या ओळीतील भाव स्पष्ट करा दोन मार्कांसाठी उत्तर पा गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहेत यात आईबाबांच्या भावना गुंतलेल्या आहेत गरिबीमध्ये करताना आई वडिलांनी खूप कष्ट सोसले त्याच्या प्रेमळ खुणा अस्तर माजा आई वडिलांचे आहे असे कवींना सुचवायचे आहे प्रश्न दुसरा आ पुढील कवितेच्या ओळींचे रसग्रहण करा चार मार्कांसाठी बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो मग कंसाचा जन्म तेव्हा तयातून होतो आशय सौंदर्य शेतातल्या पिकासाठी शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो भरघोस पीक येते पण त्याचे कष्टमय आयुष्य तसेच राहते हा आशय आर्त शब्दात सांगणारी आळाशी ही कविता कवी, कवी हनुमंत चांदगुडे यांनी लिहिली आहे सौंदर्य शेतकऱ्याच्या कष्टाचे माझ्या बापाचे रक्तजणू जणू पाठातून वाहते असे भीषण वास्तववादी वर्णन केले आहे विभाग तीन स्थूल वाचन आहे चार मार्कांसाठी प्रश्न तिसरा पुढीलपैकी कोणती एक कृती करायची आहे दोन दिलेले आहेत कोणती एक पूर्ण करायची आहे एक शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा उत्तर शब्दकोश म्हणजे शब्दांचा संग्रह शब्दांचा साठा ढीक रास भाषेतील सर्व शब्दांच्या संग्रहाला शब्दकोश असे म्हणतात शब्दकोशामुळे आपल्याला शब्दांचा अर्थ समजून घेता येतो एखाद्या विशिष्ट क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या शब्दाच्या संग्रहाला शब्दसंग्रह असे म्हणतात किंवा त्याला अजून और प्रश्न दिलेला आहे तुम्हाला पाठातील एखादा शब्दकोश शोधायचा असेल तर तो कसा शोधाल पहा या ठिकाणी उत्तर देण्यात आलेला आहे पा और प्रश्न होता दोघांपैकी कोणती एक कृती पूर्ण करायची होती विभाग चार व्याकरण प्रश्न चौथा एक पुढील ओळीतील अलंकार ओळखा एक चंद्र नवीचा मजभासे तुझा चेहरा उत्प्रेक्षा अलंकार दुसरे ए पोरी समान आज सकाळ उपमा अलंकार दुसरा प्रश्न लिंग बदला एक मार्कासाठी मुलगा मुलगी हरण हरिण तिसरा प्रश्न गटात न बसणारा शब्द शोधून लिहा कोंबडा कुत्रा बोकड वाघ गटातनं बसणारा शब्द आहे कोंबडा दुसरे लांडोर बकरी चिमणी कोंबडी न बसणारा शब्द आहे बकरी चौथे आहे संधी करा महा आत्मा महात्मा दुसरे आहे कळेना अधिक सा कळेना सा पाचवे बघा वचन बदला तारे तारा गाणी गाणी सहावे जोड शब्द पूर्ण करा गुर डोर गोर गरीब सातवे अनेक वचन वच्च, लिहा नदी नद्या पैसा पैसे एक एक मार्कांसाठी आहे आठवे विरुद्धार्थी शब्द लिहा एक अनेक होबी त्याचा विरुद्धार्थी शब्द आडवी समानार्थी शब्द लिहा धागा सूत आणि दुसरे आहे प्राणी समानार्थी शब्द आहे जनावर प्रश्न पाचवा अ एक संवाद लेखन करा तीन मार्कांसाठी झोका व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करायची आहे आणि त्या ठिकाणी संवाद लेखन तुम्हाला पूर्ण करायचं आहे पहा प्रश्न सोडायचा नाही तुम्ही तुमच्या मतानुसार कोणतंही झोका व झाड यावर आधारित संवाद लेखन केले तरी तुम्हाला मार्क हे त्या ठिकाणी मिळतील प्रश्न दुसरा पुढील बातमी वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा या ठिकाणी बातमी दिलेली आहे बातमीचं व्यवस्थित वाचन करा आणि त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत बातमी व्यवस्थित वाचली तर तुम्ही प्रश्नांची उत्तरे सहज लिहू शकता पहिला प्रश्न कोण ते लिहा तीन मार्कांसाठी समारंभाचे प्रमुख पाहुणे चित्रकार श्री अविनाश शिवतरे दुसरे समारंभाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे पाह्य ठिकाणीच उत्तर आहे अध्यक्षस्थान प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे प्रदर्शनास प्रतिसाद देणारे रसिक त्याचंही उत्तर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला दुसरे चौकट पूर्ण करा चार मार्कांसाठी शिबिरार्थांची संख्या पंचवीस शिबिरार्थींनी शिकलेली कला चित्रकला शिबिराचे ठिकाण उन्नोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि शिबिराची तारीख आहे दहा डिसेंबर आणि हा प्रश्न बघा खालील एका विषयावर निबंध लिहा मी फुलपाखरू झाले तर किंवा माझी आवडती कला या दोघांपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहायचा आहे आपण मी फुलपाखरू झाले तर त्यावर आधारित निबंध बघू पाया या ठिकाणी निबंध देण्यात आलेला आहे मी फुलपाखरू झाले तर किंवा दुसरा निबंध माझी आवडती कला तो देखील निबंध पाहून घेऊ पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासलेली आहे तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता आठवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा त्या ठिकाणी तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासायला मिळतील